लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। आता आपले देशामध्ये 20-22 वर्षानंतर एक महान भयानक संकट आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबले, त्याचं नाव आहे हलाल। हे जपानचं उदाहरण मी त्यासाठी दिलं। आता हळूहळू 56 मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट विकायचं असेल तर त्यांनी आता एक कंपल्शन केलंय की त्या प्रॉडक्टवरती त्या वस्तूवरती हलालचा स्टॅम्प पाहिजे। म्हणजे जसं भारतामध्ये आयएसआयचा स्टॅम्प असतो ना, एक असा होतो ना, आपण सहज बघतो तो स्टॅम्प असला की ती अधिकृत आहे, ती डुप्लिकेट नाही आणि आपण निश्चिंतपणे विकत घेतो। तसं त्या देशांमध्ये त्यांनी हे सुरू केले, त्यांचा तो अधिकार आहे। माझ्या देशात कोणी काय विकावं हे कुठला स्टॅम्प नाही, माझा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचंच नाही। पण हळूहळू ते लोण आता जगभर पसरायला सुरुवात झाली। भारतातल्या पण काही लोकांमध्ये काही प्रॉडक्ट्स वरती भारतीय दुकानांमध्ये पण आता तो हलालचा स्टॅम्प येऊ लागला आहे। मॅकडोनल्डने तर जाहीर केले की भारतातली सगळी मॅकडोनल्डची जेवढी हॉटेल्स आहेत ही हलाल सर्टिफाईड आहेत। ही फार मोठी चेतावणी देतोय मी तुम्हाला। 15-20 वर्षानंतर एक भयंकर हलाल नावाचं संकट, एक हलाल नावाचा एक वेगळा जिहाद। आपण कसाबचा जिहाद बघितलात, अफजल गुरुचा बघितलात, लव जिहाद तर आपण वारंवार आता बातम्या वाचतो। आणखीन एक हा एक पॅरलल इकॉनॉमी, पॅरलल अर्थकारण आणि सगळ्यात महत्वाचं हे जे हलालचा, म्हणजे आता मी उद्या उदाहरण देतो, मी उद्या साबण काढला, साबणाची एक फॅक्टरी टाकली, ते 252 का 253 देश आहेत एकूण जगामध्ये। तर त्या सगळ्या जगा माझा मला विस्तार करायचा ना, मला काय 1000 कोटीपर्यंत थांबायचं नाही, 5000 कोटीचा बिझनेस व्हायला पाहिजे। मग जगभर माझा माल गेला तर 50 अब्ज कोटींचा बिझनेस मी आणि जगातला सर्वात श्रीमंत उद्योगपती बने। हे स्वप्न बघणं काही चुकीचं नाही, पण हे स्वप्न जर राष्ट्राच्या मुळावर येणार असेल तर मात्र ते फारच चुकीचं आहे। जी हिंमत टाटाने दाखवली काही वर्षापूर्वी पाकिस्तानामध्ये, त्यांना काहीतरी 3000 कोटी वगैरे, आकडा चुकेल माझा, सुमोची फॅक्टरी टाकायचा त्यांना ऑफर होती, त्यांनी सांगितलं नाही मी पाकिस्तानमध्ये माझी सुमोची फॅक्टरी टाकली, त्या सुमोत बसून जर अतिरेकी माझ्या देशात येऊन त्यांनी जर बॉम्बस्फोट केले तर ते माझ्या आयुष्यात शर्मेची गोष्ट नसेल। त्यामुळे त्या 300-400 कोटी रुपयांवरती आपल्या टाटाने पाणी फेरलं, ती ऑफर नाकारली, धुडकारली। असे उद्योजक हवेत, हे मी उद्योजकांचं, आता इथे उद्योजक कोणी नाही, इथे सामान्य माणसं आहे, साधी गोष्ट आहे। कुठल्याही दुकानात गेला एक वस्तू घेताना फक्त माग हलालचा स्कॅम आहे की नाही एवढंच बघा, कुणाला बोलू नका, हे सुमडीत करायची गोष्टी होती, त्यासाठी बोलायची गरज नाही, मोर्चा जायची गरज नाही, काहीच करायचं नाही, असं हलाल होईल ना, नाही नाही नाही। दुसरी वस्तू बघितली, अरे याच्यावर पण हलाल आहे, शंकर स्टोअर नाव आहे, खरंच शंकर आहे का ते पण लपलाय, आम्ही ते फार डेंजरस आहे, तुम्ही हायवेला जा अशी लाईन लागते, लाईन भोले शंकर दाबा, हा श्रीकृष्णाचा फोटो बिटो लावतात, आपल्याला वाटतं काय आपल्याच पैकी आहे, आत गेल्यावर अचानक एक टोपी येते पाणी घेऊन हायला, बोलायचं नाही, मग पाणी नुसतं प्यायचं आणि नाही भूक नाही म्हणायचं, बाहेर पडायचं। इकॉनॉमीवर इफेक्ट व्हायला लागला की सरळ येतात सुतासारखे, लक्षात ठेवा। जापनीज लोकांचं उदाहरण लक्षात ठेवा, काही बोलले नाहीत, कोणी मोर्चा काढला नाही, व्हॉट्सअप मेसेज नाही, ग्रुप नाही, काही नाही, कुठला राजकीय पक्ष उभा राहिला नाही आणि कोणी असं काही हातवारे करून काही बोललं नाही, कोणी फक्त मनोमन नितांत राष्ट्रावर प्रेम केलं, त्या प्रेमातून ही
ऊर्जा मिळते त्या प्रेमातून हे सगळं मिळतं. तुम्ही सुद्धा नितांत राष्ट्रावर प्रेम करणारे असाल तर एवढंच करा. तुम्ही बंद केलं की हळूहळू त्यांच्या लक्षात येईल की आता भारतात हलाल स्टॅम्पची एकही वस्तू विकलीच जात नाही, ते दुकानात सडेल, तो माल सडेल आणि भारतातली शक्ती आपोआप बंद होईल, सगळं बंद होईल. आणि बरोबर कारण हा हलालचा एक स्टॅम्प आणि ह्याचं सर्टिफाईड करण्यासाठी ज्या वेबसाईट्स किंवा ज्या संस्था आहेत त्यांना काही पैसे भरावे लागतात, ते पैसे भरल्याशिवाय तो स्टॅम्प ते सर्टिफाईड होत नाही. आणि हा जो पैसा आहे हा संपूर्ण जगभर जो इस्लामिक टेररिझम त्यांना त्यांची ताकद वाढवायला त्यांना शस्त्रास्त्रांसाठी जो अफाट पैसा लागतो तो इथून मिळतो. मगाशी तुम्ही आकडा सांगितला तो किती आहे आकडा? 2 ट्रिलियन डॉलर हे हलालच्या स्टॅम्प वस्तू विकत गेल्यामुळं पैसा तयार होतोय. त्याच्यातनच एक कसाव आमच्या माथ्यावर येतो, 2-2.5 माणसं मारतो, एक अफजल गुरु त्या पैशातनं येतो. आणि मॅकडोनल्ड जाल ना तुम्ही, मी काय करायचं माझ्या राष्ट्रासाठी ते सांगतोय. साधं मॅकडोनल्ड, त्यांनी तर जाहीर केलंय की आम्ही संपूर्ण हलाल सर्टिफाईड आहोत. आम्ही जाता ना पुण्याला एक्सप्रेस आलेला आहे मॅकडोनल्ड श्री दत्त छान साबुदाणा वडावर देतो खिचडी बिचडी. नाही ते आमचं नाही, आपण ह्याच्यात जाऊ काय. आणि मग ते कॉम्बो, ते एक बर्गर, ती शिळी भाजी घालून त्यायला देतात, त्याच्याबरोबर ते फ्रेंच फ्राईज, एक ज्यूस. आणि मग तो हे खाताना फक्त माझा चेहरा डोळ्यासमोर राहणार आणि विचार करा 230 या 230 मध्ये 130 रुपये कसाबला मिळणार आहेत, 80 रुपये अफजल गुरुला मिळणार आहे आणि नंतर हा आमच्या बोडक्यावरून गोळीबार करणार आहे, आमच्याच आई बहिणीनं मारणार आहे. एकाच्या घशाखाली बर्गरचा ब पण उतरणार नाही मला गॅरंटी आहे. बस आपल्याला एवढंच करायचं, एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. हा विषय असा आहे, सावरकर म्हटलं की मी असे तासन तास बोलू शकतो बरं का, मी तकणार नाही. पण शेवटी सावरकरांनीच एका ठिकाणी लिहून ठेवले की वक्त्याने कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. त्यामुळे साधारण 1-1.25 तासानंतर भाषण थांबवावं, अजीर्ण होऊ देऊ नये. नाही का आवडतंय म्हणून आपण जर खूप श्रीखंड खाल्लं तर जावं लागतं लगेच. विचारांचं पण तसंच आहे. इथून गेल्यानंतर उद्या परवा तेव्हा आज जे काही तुमच्या कानावर पडलं ते इथे जे आले नाही त्यांना सांगा की खूप मोठ्या गोष्टीला तुम्ही मिस केलं. आणि हे सांगा का, हे सांगायचं अशासाठी की तुमची पण उजळणी होते. आपली एवढी कमकुवत आहे की आपण 8 दिवसांनी काय बोलले तरी ते यायला आठवत नाही. सांगा, त्यांनी जाताना असं सांगितलंय बर्गर खाताना त्याच्यावर बघा, कुठली वस्तू घेताना शेव चिवडा काय वस्तू घ्यायला द्या, महिलांना जास्त काय, महिलांचा जास्त संबंध येतो. आम्ही एकदा 1 तारखेला पैसे दिले की संपलं काय हो नाही साहेब, 1 तारखेला पैसे दिले की बायको बघते ना ते सगळं. आपण थोडं जातोय रोज रेशन आणायला, साबण कुठला आणायचा, टूथपेस्ट कुठली आणायची, गहू कुठले आणायचे, काय आणायचं, ते सगळं एक अलर्ट व्हा, एक सुजाण नागरिक म्हणून. काहीच करायचं नाहीये, फक्त बघायचं. नाही ना आला एवढंच करायचं आपल्याला. थांबण्यापूर्वी एक मगाशी माझं त्यांनी उल्लेख केला की यांनी पुस्तकं लिहिली आहेत, तर मी नथुराम गोडसे 20 वर्ष केलं, त्या 20 वर्ष आलेले भयानक दाहक अनुभव सगळे मी त्यात लिहिले, मी आणि नथुराम. आणि आनंद थोडासा शाबासकी घ्यायला बरं वाटतं, कारण एका वर्षात माझ्या एका मी आणि नथुराम या पुस्तकाच्या 10 आवृत्त्या संपल्या. त्याची आता 11वी आवृत्ती दिवाळीमध्ये आपले मुख्यमंत्री
शिंदे साहेबांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे म्हणून ते पुस्तक मी आता आणू शकलो नाही आहे. पण दुसरं वादळ माझं जे दुसरं एक आयुष्यात वादळ आलं कर्करोगाचं आणि त्या लास्ट स्टेज पासून मी आज पुन्हा तुमच्या समोर उभा आहे. हा जो सगळा संघर्ष आहे हा अनेकांना अनेक संकटांमध्ये प्रेरणा देणारा ठरेल. तर काहीतरी वाढदिवसाला आपण नको ती चॉकलेट बिस्किट आणि काय काय वाटत बसतो त्यापेक्षा अशी छान छान पुस्तकं आपण वाटली पाहिजेत, विचार वाटले पाहिजेत. तर ते पुस्तक मात्र मी इथे घेऊन आलेलो आहे. या इथेच तो उभा राहील शांतपणे. दुसरं वादळ ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांनी इथे घेऊ शकता. आणि आज मला इथे बोलवलं आणि इतक्या सुंदर रसिकांसमोर सावरकरांचं हिंदुत्व, सावरकरांचे सगळे विचार जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं, 10 वाजले तुम्ही हल्ला नाही. आता बाहेर पाऊस थांबला असेल कारण सावरकर करायला कुठलंही सावरकरांचं कुठलंही कार्य करायला सुरुवात केली की तुम्हाला अनंत अडचणी येणारच. हा इतक्या वर्षांचा सर्व सावरकरांचं काम करणाऱ्यांना हा अनुभव आहे. पण मग तो निसर्ग सुद्धा बघतो की नाही रे याला कोणाला अडवू नाही शकलो मी, मग तोही निघून जातो. त्यामुळे पाऊसही गेला असेल का. परत एकदा आपल्या सर्वांचा मी आभार आहे. इथंच थांबतो, पुन्हा कधीतरी भेटू अशा प्रयत्न. राष्ट्राय स्वाहा.